ढोण्यावाडीत वादळी पावसाने केळीची बाग भुईसपाट. ऐन हंगामात शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका. निप्पाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील शेतकरी सुधीर चिमासू नाडगे यांच्या 1.5 एकरातील केळीची बाग वळीव पाऊस व वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने त्या शेतकऱ्यांना ऐन हंगामात लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सुधीर नाडगे यांनी संकरित सुपर जवारी या सुधारित जातीच्या केळीचे 1500 रोपांची लागवड 1.5 एकर क्षेत्रामध्ये 1 लाख रुपये खर्चून केली होती. बागही जोमदार आल्याने सुमारे 25 टन केळीचे उत्पन्न अपेक्षित होते. पहिली केळीची काढणी काढून फक्त 1 टनच केळी बाजारात विक्रीसाठी पाठवले होते. उर्वरित केळीचे घड काढण्यासाठी 4-5 दिवस बाकी असतानाच प्रचंड वादळी वारे व जोराचा पाऊस शुक्रवार रात्री झाल्याने या पावसाच्या तडाख्यात हातातोंडाशी आलेला केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. 10 ते 15 फूट उंचीचे केळीची झाडे घडासह मोडून पडले आहेत. काही केळे घड परिपक्व झाले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी राजा आज वाढती महागाई, विजेचा खेळ खंडोबा व पाण्याची टंचाई या समस्येने त्रस्त झाला असतानाच अशा नैसर्गिक आपत्तीने आणखीन कंगाल होत आहे. महसूल विभागाने या झालेल्या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हात पुढे करण्याची गरज आहे. या वादळी वाऱ्यात व पावसाने काही शेतकऱ्यांचे ऊस पिकेही मोठ्या प्रमाणात आडवी झालेली आहेत. शेतकरी सुधीर नाडगे म्हणाले, लाखो रुपये खर्चून केळीची बाग उभी केली आहे पण वादळी वाऱ्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. सध्या केळीचा टनाचा भाव 10,000 रुपये झाला आहे, त्यामुळे 2.5 ते 3 लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.